एक्सक्यूज मी कधीही कुठलीही हॉट मुलगी आणि सोज्वळ मुलगी भेटली की असंच काहीतरी होतं का? एक्सक्यूज मी, फक्त 2 मिनिटाचं वाईट काय झालं? वाईट पाहिजे होता तुमच्या व्हिसा, कारण की तुम्ही दोघीला कधी एकत्र पाहिलं नाही आम्ही. समोर बरं वागलं पाहिजे ना आपण. सॉरी सॉरी. हाय हाय बोल. बरं वैदेही आणि रसिका, तुम्हाला कधीही आम्ही एकत्र गप्पा मारताना असं कधी नाही, ऑन स्क्रीन फक्त परफॉर्मन्स मध्ये पाहिलं असेल तेही एकदा, असं कधीच नाही पाहिलं? हो पण असं तुम्ही पाहिलं पाहिजे आम्हाला, कारण की आमची खूप चांगली मैत्री आणि खरं तर आम्ही एक परफॉर्मन्स केला आहे एकत्र आणि त्या एका परफॉर्मन्स नंतरच आमची इतकी घट्ट छान मैत्री झाली आहे, जी ॲक्च्युली यु नो पटकन अशी माझी तरी पटकन मैत्री होत नाही कोणाची, पण इट वॉज व्हेरी सरप्राइझिंग की आम्ही लगेच कनेक्ट झालो. आमचा परफॉर्मन्स पण खूप छान झाला. आम्ही सतत टचमध्ये असतो अशातला काही भाग नाही, पण जेव्हाही भेटतो तेव्हा आम्ही भरभरून भेटतो आणि असे छान खळखळून भेटतो एकमेकांना. सो ती म्हणाली तसं माझंही मी खूप पटकन जेल होत नाही, पण काहीतरी एक विशेष कनेक्ट होता आम्ही भेटल्यावर ज्याच्यामुळे एक छान गोड बॉन्ड झालाय आणि आतासुद्धा मी तिला पाहिल्यावरती चेहऱ्यावर एक खूप छान हास्य आलं माझ्या की अरे किती दिवसांनी भेटतोय आपण. तू शनाया वगैरे बघायची का असं काय? हे बरे, म्हणजे मी आता मी रसिका म्हणून बरी वागते रे, माझी इमेज सगळीकडे का खराब करू असं काहीतरी करायची का? नाही, ऑनेस्टली स्पीकिंग मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला आपण टीव्हीवरती जे पाहिलं होतं तिचं रूप त्यापेक्षा खूप विरुद्ध अशी एक पर्सनॅलिटी भेटली. सुंदर गाणारी, सुंदर नाचणारी आणि खूप गोड असं व्यक्तिमत्व मला भेटलं, त्यामुळे माझ्या ती खूप छान काय म्हणूया मनात बसली. खरंच हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तू एकदम सोज्वळ इंडियनमध्ये आले आणि प्रॉपर वेस्टर्न लुकमध्ये आले, हे कॉम्बिनेशनही खूप गोड. हो हो, तेच मे बी त्याच्यामुळेच असेल की ऑपोजिट्स अट्रॅक्ट, म्हणून आम्ही पटकन बॅलन्सिंग इफेक्ट ना. अरे मला सांग, ज्या पद्धतीने तू म्हणालीस की तू गातेस वगैरे खूप चांगली, जर आता वैदेहीसाठी एखादं गाणं तुला गायचं गायले तर वैदेही नाचलं पाहिजे थोडं तरी, जागच्या जागी काही पण चालेल. डिमांड क्या बात आहे. मूळ जमीन काळ सोनं त्यात नामांकित रुजलं बियाण, मूळ जमीन काळ सोनं त्यात नामांकित रुजलं बियाण, हो तुझा उत्सव वाढला जो मान, तुझा उत्सव वाढला जो मान, घाट घाटन भारी धरली आहे, पेर पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली, ओ रंग पानाचा, ओ रंग पानाचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल को लाग, तुझ्या उसाला लागल को लाग. क्या बात आहे. माझ्यामध्ये हे प्रेक्षकांनी पहिल्यांदा बघितलं, तू गाती आहेस आणि ही नाचती आहे. मी फॉर दॅट मॅटर मी लावणी कधीच परफॉर्म नाही केली आहे, त्यामुळे या निमित्ताने पहिल्यांदा आय थिंक मी एका लावणीवरती थोडस परफॉर्म करायला मिळालंय मला. हा परफॉर्मन्स प्लीज आमचा दोघींचा लक्षात ठेवा लोकांनी, आणि पुढच्या IMF केला किंवा कुठेही आम्हाला प्लीज घ्या, मी गाते ती नाचेल काही चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच. आणि माझ्या मते कोण कोणाच्या तालावर नाचतं मला हे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट असे की बाबा हो आता तू. मी आता म्हटलं तसं, ती सूर मी ताल, त्यामुळे खूप छान बॅलन्स आहे, कोणी कोणाच्या तालावर नाही नाचत. नाही नाही, हो हो हो, म्हणून तरी मैत्री आहे खरंच ऑब्व्हियसली, कारण की कुठलाही ताल किंवा कुठलाही ठेका आमचा कुठेही सुरू झाला तरी आम्ही दोघी एकाच तालावर नाचणार हे आमचं ठरलं आहे भेटल्यापासून. मैत्री बघू शकता किती घट्ट आहे या दोघींची. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट तुमच्या मैत्री कोणाची नजर. थँक्यू थँक्यू.